वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। 20 लाख रुपये किमतीचे 133 ग्रॅम कोकेन जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे, अंमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेश दिले आहेत। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी वेगवेगळे पोलीस पथके तयार करून अंमली पदार्थविषयी माहिती घेत असताना गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विनायक चौगुले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील जिल्हा परिषद रोड नागाळा पार्क परिसरामध्ये 1 इसम कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील शेष मोरे पोलीस पथक व पंच यांच्यासह जाऊन खात्री करून छापा टाकला असता 1 इसम संशयितरित्या रस्त्याच्या बाजूला थांबलेला दिसला। त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव निलेश राजेंद्र जाधव, राहणार जुना बुधवार पेठ कोल्हापूर असे सांगितले। त्याची 2 पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 19,95,000 रुपये किमतीचे 133 ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ व 25,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट असा 19,20,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह रीतसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक चौकशीदरम्यान सदरचा कोकेन हा अंमली पदार्थ मुंबई येथून विक्री करण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले। सदरची कारवाई विनायक चौगुले, प्रकाश पाटील, अशोक पवार, अमित सरजे, वैभव जाधव, सुरेश पाटील, रुपेश माने, शिवानंद मठपती, अनिल जाधव, सुशील पाटील यांनी केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।